नमस्कार, मी सुवर्णा. दुपारचे 2 वाजलेत. पुढच्या अर्ध्या तासात काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये आपण बघूयात. सुरुवात राजकीय घडामोडीनं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत तब्बल 103 दिवसांनंतर तुरुंगाबाहेर आले. यानंतर त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेची चर्चा सर्वत्र सुरू होती, त्याप्रमाणे राऊतांनी पत्रकार परिषद घेतली देखील. मात्र दरवेळी सरकारवर टीका करणाऱ्या राऊतांनी यावेळी शिंदे फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. फडणवीसांनी म्हाडाबाबत काही चांगले निर्णय घेतल्याचं सांगत त्यांनी फडणवीसांचं कौतुक केलं. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कटुता संपवण्याबाबत वक्तव्य केलेलं आहे, ती कटुता आता संपवायला हवी असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे आता जेलबाहेर पडल्यावर राऊतांचा नूर बदलला असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत. महाराष्ट्र में एक सरकार नहीं बनी है. मैं 3 महीने से बाहर हूँ. कुछ निर्णय सरकार ने अच्छे भी लिए हैं महाराष्ट्र के, मैं उनका स्वागत भी करूँगा. विरोध के लिए विरोध नहीं करेंगे हम लोग, कभी ना किया है. जो चीज़ें जनता के लिए और राज्य के लिए और देश के लिए अच्छी होती है उनका हमेशा स्वागत करना चाहिए. महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस जी ने कुछ निर्णय अच्छे लिए हैं. जब मुझे अखबार पढ़ने का मौका मिलता था तो मैं पढ़ लेता था और मैं ये भी देखता था कि अच्छा निर्णय है, खास करके हाउसिंग जो है गरीबों के लिए घर देने का फैसला, म्हाडा को अधिकार देने का फैसला जो हमारे सरकार ने वो अधिकार छीन लिए थे वो मुझे अच्छा नहीं लगता था. लेकिन म्हाडा गोड को एक वापस अधिकार देने का फैसला फडणवीस साहब ने लिया है वो मुझे अच्छा लगा. ऐसे बहुत से निर्णय हैं. जब तक पद पर कोई बैठा है संवैधानिक पद पर तो उसे मिलकर राज्य के देश के कामों के बारे में चर्चा होनी चाहिए. और मैंने पढ़ा है जब मैं जेल में था फडणवीस जी ने कहा था कि जो कटुता है हमारे महाराष्ट्र में बढ़ गई है वो कम होनी चाहिए और मैंने उनका स्वागत भी किया. संजय राऊत यांनी जेल बाहेर येताच फडणवीसांचं कौतुक केलं. या कौतुकाबाबत फडणवीसांनी थेट बोलणं टाळलं. मला भेट मागितली तर मी सगळ्यांनाच भेट देतो, त्याला काय अडचण नाही. एवढंच आहे की राजकारणातली कटुता ही जर दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कुठलाही एक पक्ष ही दूर करू शकत नाही आणि नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं ही जी पद्धत आहे ती पद्धती बंद करावी लागेल. संजय राऊत ज्या पद्धतीने तुमचं कौतुक करतात, अनेक निर्णयाचं कौतुक करतात, माझं सीएमचं करत नाही आहे, ते म्हणतात की एक मॅच्युअर नेते आहेत. मी खरंच तुम्हाला सांगतो, मी ते काय बोलले काही ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य. संजय राऊतांना काल जामीन मिळाल्यावर संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. राऊतांनी जेव्हा मातोश्रीत प्रवेश केला तेव्हा त्यांच्या स्वागताकरता खास आदित्य ठाकरे आलेले होते. राऊत गाडीतून खाली उतरताच आदित्य ठाकरेंनी त्यांना आलिंगन दिलं. 103 दिवसांनंतरची ही गळाभेट बरंच काही सांगून जाते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामीन मिळाल्यानंतर मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर निशाणा साधला. संजय राऊत माझा जिवलग मित्र आहे, तो शिवसेनेसाठी लढला आणि लढतो आहे आणि त्याला जामीन मिळालाय, न्यायदेवतेनं आम्हाला न्याय दिलाय. विरोधक आत्ताही शांत बसणार नाहीत. संजय राऊत यांना खोट्या केसेसमध्ये पुन्हा अडकवलं जाऊ शकतं असा आरोप, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. संजय राऊत माझ्या बाजूला बसलेले आहे आणि त्याला करायचं तर उघड उघड आणि परफेक्टपणाने करतो. जर त्याला आत्ता जाऊन तिकडे तुम्हाला जर का कोणाला असं वाटत असेल की मी पण बघितलं शहा मोदी आणि देवेंद्र भेटणार, तिकडे जाऊन जर का त्याला आता मांडोली करायची असते तो 100 दिवस तुरुंगात राहिला नसता. पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की न डरता कसं आपण जिंकू शकतो, कसं लढू शकतो, हे एक चांगलं उदाहरण त्यांनी केवळ महाराष्ट्रापुरतंच नाही तर देशापुढे उभं केलेलं आहे. तोफ तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागतच नसते. आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहिती आहे, तोफेचे पल्ले माहिती असतात. काही जणांचे काही तोफ म्हणून आणतात आणि गोळी तिथल्या पायाचीच पडतात, तर ही आमची लांब पल्ल्याची तोफ आहे. संजयच्या आईचं
आमच्या वहिनींचं आणि त्यांच्या मुलींचं सुद्धा मला कौतुक करायला पाहिजे, कारण शेवटी काय होतं, आम्ही एकत्र कुटुंबासारखे असल्यानंतर धीर कोणी कोणाला द्यायचा, आणि मधल्या काळामध्ये त्या काही बातम्या आल्या होत्या तेव्हा मी सुद्धा थोडासा एक भाऊ झालो होतो, मला संजयला खूप भेटावसं वाटत होतं आणि मी म्हटलं मी त्याला तुरुंगात सुद्धा येऊन भेटायला तयार आहे, तर ठीक आहे त्याचे अर्थ अनर्थ कोणी लावायचे असेल लावू द्या, मला काय त्याची किंमत नाहीये, पण संजय हा आमच्या कुटुंबातलाच आहे आणि म्हणून तो खडतर काळ जसं त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबियांसाठी तसंच तो आमच्यासाठी सुद्धा होता. आज शिवप्रताप दिनी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम हटवायला सुरुवात झालेली आहे. महसूल विभाग आणि वनविभागानं ही कारवाई केली आहे. JCB आणि पोकलेनच्या मदतीनं अफजल खानाच्या कबरीलगतच्या परिसरातलं अतिक्रमण हटवण्यात येत आहे. यासाठी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला गेलाय. गेल्या अनेक वर्षांपासून अफजल खान कबरीलगतच्या अनधिकृत बांधकामावरून वाद सुरू होता. अखेर प्रशासनाच्या वतीनं या बांधकामावर कारवाई करण्यात आलेली आहे. अफजल खानाच्या कबरीच्या शेजारी असलेलं अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडण्याचं काम आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी आणि परिसरामध्ये जवळपास 1500 अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलेले आहे. कोणालाही या परिसरामध्ये येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यासोबत महत्त्वाची बाब म्हणावी गेलं तर या ठिकाणी असलेलं बांधकामच नाही तर या ठिकाणी असलेला घुमट देखील या कबरीवरचा काढण्याचं काम आत्ता सध्या प्रशासनाकडून केलं जात आहे. या ठिकाणी इंटरनेट सेवा असेल किंवा कॉलिंग सेवा असेल हे देखील या ठिकाणी जॅमर लावण्यात आलेले आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. छावणीचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी महाबळेश्वरून आल्यानंतर प्रतापगडाच्या दिशेने जी कमान आहे या कमानाच्या तिथूनच प्रवेश जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. कबरीच्या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम झालं त्या अनुषंगानं 2005 या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना त्यांनी आवाज उठवला होता. त्यानंतर अनेक सरकार आली मात्र या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम जे आहे ते पाडण्याचं कुणीही धाडस केलं नव्हतं. मात्र शिंदे फडणवीस सरकारने हे जे आहे सर्जिकल स्ट्राईकच म्हणावं लागेल वेगळ्या पद्धतीनं त्यांनी रात्रीत हे बांधकाम जे आहे ते पाडण्याचं सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पोकलेन असेल JCBच्या सहाय्यानं हे बांधकाम आता पाडण्याचं काम जे आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे. किरण मोहिते, News 18 लोकमत, सातारा. ज्यांनी आमच्या मंदिरांची विटंबना केली, आमच्या हिंदू समाजावर अनन्वित अत्याचार केले, अशा अफजल्याच्या थडग्याभोवतीचं बांधकाम शिंदे फडणवीस सरकारने हटवलंय. आणि म्हणून हिंदुत्ववादी शिंदे फडणवीस सरकारचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो. कारण आज शिवप्रताप दिनाच्या दिवशीच शिंदे फडणवीस सरकारने आपला प्रताप दाखवून दिलाय. उद्धवजींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेशरमध्ये ही कारवाई केली नाही, पण मी शिंदे फडणवीस सरकारचा आभार मानतो, अभिनंदन करतो की प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेलं हे अतिक्रमण आणि तेही अफजल खानाच्या कबरीच्या बाजूला असलेलं अतिक्रमण जे सुरू झालं होतं जर हे पाडलं नसतं तर त्या ठिकाणी उद्या मोठ्या प्रमाणावर अजून अतिक्रमण झाले असते. आणि खऱ्या अर्थाने प्रतापगडाचं जे स्थान आहे ते उद्ध्वस्त झालं असतं, प्रतापगडाचं स्थान जे कमी झालं असतं. ते प्रतापगडाच्या पायथ्याशी जे अफजल खानाचं जे थडगं आहे आणि त्या थडग्याच्या अवतीभोवती जे अतिक्रमण उभं केलेलं ते हटवण्यात यावं आणि असा निर्णय वर्षानुवर्षा अगोदर माननीय हायकोर्ट आणि स्वतः सुप्रीम कोर्टने पण दिलेला, पण कुठलंही सरकार ते करण्याची हिंमत करत नव्हतं. पण आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि त्या सरकारने आज एक ऐतिहासिक क्षण आम्हा सगळ्या शिवप्रेमींसाठी अनुभवासाठी दिलेला आहे. प्रतापगडाप्रमाणे कोल्हापूरच्या विशाळगडावरील देखील अतिक्रमण काढा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारकडे केली आहे. सरकारने आज सकाळी जे प्रतापगडाच्या पायथ्याशी जी अफजल खानाची कबर आहे त्या कबरीच्या आजूबाजूला जे अनधिकृत बांधकाम केलेलं
आणि त्या कबरीचं जे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलेला, छत्रपतींनी अफजलखानाला ह्या ठिकाणी मातीत गाडलं होतं आणि काही लोक त्या ठिकाणी त्या कबरीचं उदात्तीकरण करत होते, तर हा जो उदात्तीकरण करण्याचा जो प्रयत्न आहे त्याला सरकारनं आज मातीत गाडलेला आहे. अफजलखानाच्या कबरीजवळचं अतिक्रमण काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. हिंदू महासंघ या भूमिकेचं स्वागत करतो आहे. अफजल खान आणि औरंगजेबाच्या कबरी आता महाराष्ट्रात कशासाठी पाहिजेत, सरकारनं या कबरी उद्ध्वस्त केल्या पाहिजेत, अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी घेतली. औरंगजेब असतील किंवा अफजल खान असतील, हे स्वराज्याचे शत्रू होते, हे महाराजांचे शत्रू होते, हिंदुत्वाचे शत्रू होते, असं असताना त्यांच्या कबरी तरी आता महाराष्ट्रात कशासाठी पाहिजेत. सरकारनं यापुढे निर्णय घेऊन या दोघांच्या कबरी सुद्धा उद्ध्वस्त कराव्यात. त्यांची जागा या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत नाहीये हे सुद्धा आता लोकांना कळू द्यावं अशी आमची भूमिका असल्यामुळं सरकारनं हा निर्णय घेतला नाही. तर भविष्यात हिंदू महासंघाची जेव्हा ताकद तयार होईल हे या कबरी उद्ध्वस्त करण्याचं काम हिंदू महासंघ करेल. ते कधीच पाडायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, देर आहे, दुरुस्त आहे. आम्ही शिंदे आणि फडणवीस सरकारचं अभिनंदन करतो की ज्या अफजलखानांनी संपूर्ण रयतेला त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, आमची मंदिरं फोडली, आमच्या मंदिरातल्या जे देवी देवता होते त्यांचा अपमान केला, त्या अफजलखानाचं उदत्तीकरण कशासाठी? खरं तर हे कधीच त्याची ती नामोनिशाण मिटवलं पाहिजे त्या गोष्टींचा. मला वाटतं जे उदात्तीकरण चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी जे बांधकाम होतं ते तोडायलाच पाहिजे होतं आणि ते तोडलंय, त्याबद्दल शिंदे फडणवीस सरकारचं अभिनंदन. मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यानंतर एकनाथ शिंदे 12 नोव्हेंबरला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. भंडाऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 200 कोटी रुपयांच्या विकास कामाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसह देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत उपस्थित असणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेब पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात येत आहेत. त्याच्या आधी पण इकडेपर्यंत आलेले आहेत आणि भंडारा जिल्ह्यामध्ये येत असताना बरेचसे कामं त्यांनी केली आहेत. माझ्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा मंत्री असताना आम्हाला खूप फार उत्सुकता आहे की साहेब येत आहेत आणि काही कामाचं भूमिपूजन त्यांच्या हाताने करतोय आणि अपेक्षा आहे की भंडारा जिल्ह्याच्या साहेबांच्या हाताने जे काही विकास होत आहे ह्या महाराष्ट्राचा संपूर्ण विकास होत आहे, पण त्याच्या महाराष्ट्रामध्ये भंडारा जिल्ह्याचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेच काम आम्ही जे मागच्या अनेक वर्षापासून जे फॉलोअप घेतलेले आहेत ते काम आता पूर्णत्वात साहेबांच्या हाताने होत आहेत. सोलापुरामध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलेला आहे. अक्कलकोट तालुका प्रमुख संजय देशमुखांसह 30 पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केलेला आहे. 2.5 वर्षांपासून कोणतंही काम न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. तालुका प्रमुखांनी ही माहिती दिली आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात 30 जणांनी प्रवेश केलेला आहे. राष्ट्रवादीमधून देखील तालुका कार्याध्यक्ष शहर उपाध्यक्ष रोहित पवार, सगळे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत सामील झालेले आहेत. मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढची बातमी मंत्रालयात मंत्रालयातून एक महत्वाची बातमी आहे. दिव्यांगांकरता राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्याकरता स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग निर्माण करण्यात आलेला आहे. त्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या. या मंत्रालयाची स्थापना त्यानंतर झालेली आहे. यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या मागणीला यश आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपंगांकरता स्वतंत्र मंत्रालय सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. या घोषणेनंतर आमदार बच्चू कडू यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. खरं तर या मंत्रालयासमोर आम्ही लाठी चालवत होतोय, लाठी खात होतोय, आंदोलन करत होतोय आणि राहू दे आणि आता पहिला मला वाटतं माझ्या आयुष्यातला पहिला प्रसंग आहे की आम्ही मंत्रालयासमोर लाडू वाटप करतो आहे. तो एक आनंद व्यक्त करतो आहे.
हे दिव्यांगाचं दिव्य स्वप्न होतं। देशामध्ये हे पहिलं राज्य आहे का जिथे दिव्यांगाचं स्वतंत्र मंत्रालय तयार होत आहे। आणि निश्चितच मला आशा आहे की जे एकनाथजी आणि आमच्या फडणवीसजींनी जे केलं यासाठी आम्ही त्यांचं आयुष्यभर ऋणी राहू आणि यामध्ये अधिक एक चांगल्या प्रकारचं एक नवीन आशेचं किरण निवड राज्याला नाही तर देशाच्या दिव्यांगांना देण्याचा प्रयत्न करू। मी नागपूरच्या व्ही आर मॉल सिनेपोलिस इथं मनसेकडून हर हर महादेव चित्रपटाचं मोफत प्रदर्शन करण्यात येणार आहे। हर हर महादेव चित्रपटाला विरोध होत असताना मनसेकडून विविध ठिकाणी मोफत चित्रपट दाखवला जातो। हर हर महादेव या सिनेमामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे। चुकीच्या पद्धतीनं ऐतिहासिक प्रसंग दाखवण्यात आलेत असा आरोप होतोय। दरम्यान आता या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे अभिनेते शरद पोंक्षे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडून सेन्सॉर झालेला आहे, मी त्या चित्रपटात काम केलेलं आहे, सेन्सॉरला आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे दिले असल्याचं त्यांनी म्हटलंय। सिनेमा सेन्सॉर झालेला आहे, सेन्सॉरवर शासनाने माणसं नेमलेली आहेत हुशार, ती सगळं चेक करतात। त्यांना सगळे आमच्या दिग्दर्शकांनी पुरावे सादर केलेले आहेत की कुठला प्रसंग कशा इतिहासावर आधारित आहे त्याचे सगळे पुरावे देऊन प्रॉपर सिनेमा बनवलेला आहे। पण सिनेमा बनवून 2 आठवडे झाल्यानंतर अचानक सुचलं का? असलं काय नसतो, हे जाणीवपूर्वक ह्यांना पब्लिसिटी पाहिजे, सत्ता गेलेली आहे काहीतरी पाहिजे म्हणून फालतूगिरी चालू आहे। मुंबई हायकोर्टाने राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेला दणका दिलाय। राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेच्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय रद्दबातल करण्यात आलेला आहे, त्यामुळे रामदास तडस गटाला देखील हा मोठा दणका मानला जातोय। बाळासाहेब लांडगे यांनाच सरचिटणीस म्हणून पूर्ण अधिकार असणार आहेत। कुस्ती महासंघाने घेतलेली निवडणूक आणि निवडलेली समिती ही चुकीची असल्याचं सांगत ही निवड रद्द करण्यात आली आहे। यापुढे रामदास तडस या गटाला कोणतेही अधिकार नसणार आहेत, त्यामुळे आता महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा मार्ग मोकळा झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या छत्तीसगड सीमेतील अतिदुर्गम भागात रस्त्याअभावी रुग्णवाहिका पोहोचत नाही, त्यामुळे रुग्णांचा खाटेवरून प्रवास सुरू आहे। तब्बल 23 किलोमीटर खाटेवरून पायी प्रवास करून महिला रुग्णाला लाहेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मेटेवाडा गावात जायला रस्ताही नाही, त्यामुळे तिथल्या रुग्णांना भामरागड तालुक्यात लाहेरी इथं उपचारासाठी यावं लागतंय। गडचिरोली जिल्ह्यातील हत्तीच्या कळपानं पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्यात प्रवेश केला आणि धुमाकूळ घातला। हत्तीच्या या कळपानं अर्जुनी मोरगाव तालुक्यातील उमरपायली परिसरातील धान पिकांचं मोठं नुकसान केलंय। हत्तींचा कळप दाखल झाल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ वनविभागाचा चमूही दाखल झाला। या कळपाला इथून बाजूला काढण्याचं काम सुरू करण्यात आलंय। याआधी 13 ऑक्टोबरला हत्तीच्या कळपानं गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव नागणडोह तिडका या परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला होता। त्यानंतर हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात परतला होता, मात्र काल उमरपायली परिसरात या कळपानं कापणी केलेल्या धानपिकांचं नुकसान केलंय, यामुळे शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान वनविभागाकडून या हत्तींच्या हालचालींवर नजर ठेवली जाते आहे। हत्ती एखाद्या गावात शिरणार असल्याचं समजताच वनविभागाकडून हत्तींना दुसऱ्या ठिकाणी हुसकावून लावण्याकरता प्रयत्न केले जात आहेत। महाराष्ट्र में छत्तीसगढ़ से तकरीबन 12-13 अगस्त को हाथी ने एंटर किया था महाराष्ट्र के गढ़चिरौली डिवीज़न में जहां फ़िलहाल हम हैं। वहां से पिछले 3-3.5 महीने हम हाथियों का मॉनिटरिंग कर रहे हैं। हमारे यहां हमने ऑब्जेक्टिव रखा है कि मिनिमम लॉस ऑफ द प्रॉपर्टीज़, मिनिमम ह्यूमन लॉस एंड धान खेत जो यहाँ का एक डोमिनेंट पीक है, नुकसान कम से कम किया जाए। इसके लिए हमने थर्मल ड्रोन के माध्यम से हाथियों के ऊपर निगरानी रखनी शुरू कर दी है। हाथियों की जो हीट एनर्जी है उसको कैप्चर करते हुए थर्मल ड्रोन हाथियों का एग्जैक्ट लोकेशन कहाँ पे है ये हमें बताता है। और हमारी वहाँ पे जो हुल्ला टीम वेस्ट बंगाल से हमने जो बुलाई है और हमारे जो महाराष्ट्र वन विभाग के कर्मचारी है वो दोनों मिलके
इनके अगर ये हाथी किसी गांव के पास में या खेत के पास में आते हैं तो उन्हें फिर से जंगल एरिया में वापस भेजने के लिए काम करते हैं रात के टाइम पे। अभी इस तरह का जो माहौल है यहाँ पर हाथी सेकंड राउंड ले रहा है। पहले तो एक बार आ चुके हैं, फिर वो बरसा डिविशन मुड़ुमगांव साइड में चले गए थे। अभी ये सेकंड राउंड 7 नवंबर को यहाँ पर घुसे हैं। तो हम लोगों का जो एलिफेंट मैनेजमेंट टीम है, हम लोगों का काम ऐसा है कि हाथी को भगाना नहीं है, हाथी के लिए एक सेफ पैसेज क्रिएट करना है, वो जंगल की तरफ जा सके, गांव को प्रोटेक्ट करना है। और वो अगर गांव की तरफ आते थोड़ा उनको पुश करके फिर से जंगल की तरफ लेके जाना है। तो हम लोगों का स्ट्रेटजीज वगैरह यही होता है, मतलब। और स्ट्रेटजीज में हम लोग कभी कभी पटाखे और जो मशाल होते हैं मशाल का यूज़ करते हैं वो हाथी को जंगल की तरफ पुश करने के लिए। इस टाइम में हमारे गांव में पूरा घबराए है, पूरा गांव के लोग जो है पूरे नए का दहशत फैली हुई है। कल जो ये टाइम में नहीं गया हाथी आए थे, उस टाइम सब ने क्या यानी कि सब खेती में घर के नज़दीक आए थे तो पूरा दहशत का माहौल फैला है। छोटे छोटे बच्चे लोग इधर उधर भागने के नहीं के चक्कर में है गाँव के लोग। कल हाथियों ने पूरा नए का खेती का नुकसान किया, यानी कि आधे से ज़्यादा गाँव में नहीं क्या गाँव की खेती पूरा नुकसान कर दिया। या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण या बुलेटिनमधून जाता जाता राज्यातल्या प्रमुख शहरातल्या तापमानावर नजर टाकू।